नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रसिको, येत्या 26 जानेवारीला नवरदेव BSC ॲग्री हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचा आत्ता ट्रेलर रिलीजसाठी आम्ही इथं आलेलो आहे दादरला, आणि तिथं माझ्याबरोबर आहे, तुम्ही त्याचं रॅप बघता, सगळंच बघता तुम्ही, रॉक्सन आज माझ्याबरोबर आहे। रॉक्सन, सर्वप्रथम मी तुझं अभिनंदन करतो, कारण दोन गोष्टींसाठी अभिनंदन करतो। एक तर मी तू जे काही कमाल केलेली आहेस ती मी आधीच यूट्यूबवर बघितली आहे, आणि आत्ता तू जे इथं लाईव्ह सादरीकरण केलंस ते अतिशय मनाला भावलं, कारण हा विषयच असा आहे। मुळात तुझ्याकडं जेव्हा हा विषय आला नवरदेव BSC ॲग्रीचा, तुझी पहिली रिॲक्शन काय होती? कारण तू सगळ्या त्या बॅकग्राऊंडमधून गेलेला आहेस। त्यावेळेस पहिल्यांदा रामदादा आले माझ्याकडं, त्यावेळेस त्यांचं नाव डिसाईड नव्हतं झालं, नवरदेव BSC ॲग्री। त्यांनी मला सांगितलं की शेतकऱ्याचा विषय, शेतकऱ्याचा विषय म्हणजे आपला विषय असतो कधी पण। त्यावेळेस ते म्हणले शेतकऱ्याचा विषय, मी ऑन झालो करू, आणि त्यांना मी पहिल्यांदा लिरिक्स लिहून पाठवल्या। जसं मी लिरिक्स पाठवल्या, अप्रूव्ह केल्या त्यांच्या निर्मात्यांनी, अप्रूव्ह केल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मला लिहिण्यासाठी आहे ना एकदम फ्रीडम दिलं, शिवी सोडून काही लिहि, आणि ते मी त्याच भाषेत लिहिलं ज्या भाषेत शेतकरी बोलतात, ज्या शेतकऱ्यांचं रिअल जगणं त्यांच्या ॲक्च्युअल भाषेत लिहिलं, जी भाषा आपण बोलतो रोजच्या व्यवहारात, हे प्रमाण मराठी किंवा काव्य न करता त्या भाषेत हिपहॉपचं तेच आहे की आम्ही त्याच गोष्टी दाखवतो ज्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये असतात, कारण रिअल लाईफमध्ये मजला तुझला असं कोणी बोलत नाही। तर त्याच्यामुळं त्याच लोकांना ते जास्त अपील झालं आणि त्याच सरकारपर्यंत पोहोचावं आणि शेतकऱ्यांच्या। किती दिवसात लिहिलंस तू? मला थोडा टाईम लागला, 1 आठवडा लागला, आणि काही गोष्टी लगेचच सुचल्या। त्याने ज्यावेळेस सांगितलं शेतकऱ्याचा विषय, आणि थोडासा त्यांनी मला शॉर्टमध्ये मूवीबद्दल सांगितलं की असा असा मूवी आहे, त्याचा बेस असा असणार आहे, त्याची स्टोरी अशी असणार आहे, तर काइंड ऑफ तसं काहीतरी लिही। आणि त्यांनी मला लाल चिखल नावाचा धडा वाचायला सांगितलं, आणि त्यांनी टमाट्याचा सीन मला सांगितला की असा असा सीन आहे आपल्या मूवीत। त्या हिशोबाने मी लिहिलं की लाल रक्त लाल चिखल, लाल लाल माती, नंगा नाच जिंदगीचा आणि ती फुटलेली छाती। मग पुढं मला ते सुचत गेलं म्हणण्यापेक्षा ते माझं जगणंच लिहिलं मी त्याच्यात। ते एक लाईन आहे त्यातली की उन्हाताना थंडी वाऱ्यात मातीमध्ये खपतो, अर्ध्या रात्री मोटर चालू कराय जीव जातो आमचा, MRP वर मॉलमध्ये शॉपिंग करता राहो, 10 रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा। तर ते ॲक्च्युली तू तुझं जगणं आहे असं बऱ्याचदा म्हटलेलं आहेस, तर जगणं हे खूप गोष्टी येतील। अगदी आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगशील का की काय हार्ड लाईफ आहे तिथलं, म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, की जे अगदी ढोबळ सांगशील की या गोष्टी डोक्याला शॉर्ट आहेत शेतकऱ्यांच्या, इतका त्रास आहे सगळा, काय सांगशील तू त्याच्यावर? ते भाव कमी मिळणं वगैरे तर ले नंतरचे प्रॉब्लेम आहे, ले नंतरचे ज्यावेळी ते उत्पन्न निघतं। सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचा लाईट, पाणी। पश्चिम महाराष्ट्रात पाणी जास्त आहे पण लाईट नाही आहे, जे काही लाईटचं डिवायडेशन होत आहे 12-12 तासाचं लोडशेडिंग, त्यातनं पण पॉवर कमी असते। मग कशी मी सांगितल्याप्रमाणे की कधी कधी 2:30 लाईट येते, लाईट आली की मग अरे चला चला मोटर चालू करायचे आणि दारं धरायचे। आता 2 मोटर असतात, एक नदीकड एक विहिरीकड, आम्हाला 2 मोटर चालू करायला लागतात। आधी नदीची चालू करायला लागते, आणि नदीची मोटर चालू करेपर्यंत रानात जाईपर्यंत लाईट जाते। लाईट हा असा प्रॉब्लेम आहे ना की एकदम हॅडॅक होतं त्या गोष्टीचं। मोटर चा एकतर रात्री 2 वाजताची साखर झोप असते, त्यातनं लाईट येते अचानक, त्यातनं उठायचं, मोटर चालू केल्याच्या नंतर मग रिटर्न येताना लाईट जाते, आणि हे जे काही स्ट्रगल फेस करत 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 मग ते धान्य मोठं करायचं, त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे नाही स्वतःच्या लेकराप्रमाणे जपायचं, आणि मग ते त्यावेळेस बाहेर येतं, त्यावेळेस त्याची 0 व्हॅल्यू होते त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कष्टाला आपण काहीच गिनत नाही। मग अशी सांगितल्याप्रमाणे की 20 रुपये किलोचे टमाटे 15 देणार भाव, त्यासोबत कढीपत्ता देणार विनोद दादा, म्हणलं कढीपत्ता फ्री दे, कोथिंबीरच्या 2 काड्या फ्री दे, असले थेर आपण मार्केटमध्ये करतो। त्यामुळे शहरातल्या लोकांनी पण शेतकऱ्याची मेहनत समजून घेतली पाहिजे, आणि त्यांच्या त्या मेहनतीला त्यांनी त्यांचं तिथं फळ दिलं पाहिजे। हा झाला एक भाग, तू जो शेतकऱ्यांचा स्ट्रगल मांडलेला आहे ह्याच्यातून, पण ह्याचा आणखीन एक जो उपपदर आहे किंवा दुसरा पार्ट आहे की ज्या आजच्या तरुण मुली आहेत त्या किती चांगली शेती करणारा मुलगा असू दे त्याला होकार देत नाही आहेत, तर तू आजच्या पिढीचाच तरुण आहे, तुला काय वाटतं काय लॉजिक असेल मुलीच्या मनात किंवा त्यांच्या पालकांच्या मनात, का त्या नकार देत असाव्यात असं तुला वाटतं? मला तर असं वाटतं की भारताचा जुनापासून जो माइंडसेट आहे की एकतर घरातनंच असा माइंडसेट असतो की त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना डॉक्टर इंजिनियर किंवा बागायतदार,
तुम्ही जर फ्रान्समधले शेतकरी बघितले तर लॉर्ड आहेत असं नाही फ्रान्समधलेच, बरोबर, भारतातले पुण्यातले हडपसरला माझ्या मित्रांचे लिटरली करोडोंचे बिल निघतात, कोटींचे बिल निघतात. लॉ रॉयल शेतकरी आपल्या महाराष्ट्रात पण अवेलेबल आहेत, पण लोकांचा जो माइंडसेट आहे की नोकरी एक सेफ साईड असते, मंथली त्यांचा एक पेमेंट येतो. ॲक्च्युली लोकांना तुम्हाला माहिती आहे का घोड्याला एक हे असतं की काय म्हणतात मला माहिती नाही, हां कापड झापड टाईपचं काहीतरी, त्याला फक्त तेवढंच दिसतं बिझनेस शेतकरीकडे. मला वाटतं की पहिल्यांदा शेतीकडे आहे ना बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे, मोठा व्यापार म्हणून बघितलं पाहिजे. लोकांनी आधी ते करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला शेतकरींना एक मोठा व्यापारीच समजलं पाहिजे, कारण ते सेल्फ एम्प्लॉय शेतकरी स्वतः स्वतःच आहे, स्वतः उत्पन्न करतो. आणि काही लोकांचे तर कोट्यवरती चेक निघतात, बरोबर, पण लोकांचा माइंडसेट असा झाला आहे की अरे शेतकरी आहे का ठीक आहे म्हणजे विचार करू आम्ही मुलगी द्यायला. आणि मी माझ्या गाण्यानं काही किंवा हा पिक्चरमुळे त्या माइंडसेटवरती बरंच काही चेंज येईल, त्यातनं 10 कुटुंबात जरी चेंज आला तर आमचा पिक्चर आणि आमचं गाणं सक्सेसफुल झालं हे आम्ही. एक शेवटचा प्रश्न या चित्रपटाच्या निमित्ताने, तुझं रॅप ह्याच्यात मोठं नाव आहे पण मला तुला विचारायचं आहे की तुला आता नस सापडलेली आहे ऑडियन्सच्या आवडीची, तर रॅप फक्त तुला रॅपच करायचं आहे का भविष्यात काही तू वेगळे प्रकारही करणार आहेस, तुला वेगळ्या प्रकारचे गाणं करायचं आहे, म्हणायचं आहे, प्लेबॅक सिंगिंग करायचं आहे, काय काय विचार आहेत तुझ्या डोक्यात पुढच्या काळात? पुढच्या काळात फक्त आणि फक्त मला हिपहॉप करायचं आहे, मी रॅपवरती एक्सपेरिमेंट, बाकीचं काहीच नाहीच मला. माझा ना गळा चांगला आहे पण माझा पेन ले, माझा अक्षर पण ले घाण आहे पण मी लिहितो खूप छान, माझ्या अपकमिंग गाण्यात लिहिलं नाही, पण मला हिपहॉपशिवाय दुसरं काहीच जमत नाही, मला लिहिण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही आणि मला तेच करायचं आहे आणि त्याच्यावरतीच मी एक्सपेरिमेंट करेल, पण दुसरं काय माझ्या डोक्यात नाही. पण दुसऱ्या संगीतकाराने जर तुला गीतकार म्हणून विचारलं तर तू ओपन असणार आहेस? पहिले तर मी दुसऱ्याने लिहिलेले लिरिक्स बोलत नाही, हे तू ठरवलेलं? हा, आणि मी माझ्या गाण्याच्या लिरिक्स मी स्वतः लिहितो, मला ते आवडतं कारण माझ्यासोबत त्याचा बॉन्ड जुळला जातो आणि लोकांना पण तेच आवडतं की रॉक्सनच लिरिक्स पाहिजे. माझा जेवढा पण ऑडियन्स जी पण 10-5 लोक मला ऐकतात. भविष्यात तू त्याच्यावर ठाम असेल, तूच लिहिणार आणि तूच गाणार आणि संगीतबद्ध करणार, राईट? त्याच्यावर हेच आपण कोणासोबत कॉलॅबरेशनला ओपन असेल की म्युझिक दिलंय कुणी आणि रॉक्सन तिथे ये लिह आणि तू रॅप कर, तर मी ओपन असेल ऑब्व्हियसली. आणि तुझं आम्हाला संगीताचं सगळं माहिती आहे पण बाकी तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तू कुठं असतोस, काय करतोस, कोणाला काही फारशी माहिती नाही आहे, थोडं सांग आपल्या प्रेक्षकांना. आणि तुझं रॉक्सन हे नाव तू कसं घेतलंयस? मी पुण्यात असतो, कंटिन्यू वाचतो, कंटिन्यू लिहितो, स्टुडिओत पडीक असतो, आमचं कंटिन्यू डोक्यात म्युझिक म्युझिक लिरिक्स लिरिक्स एवढंच असतं. माझा सीन हा आहे की मला जो आपला हिपहॉप आहे, आपली जी भाषा आहे, आता ती लँग्वेज मला मला पंजाबला जाऊन माझ्या मराठीचा शो सोल्ड आउट मारायचा आहे, ते माझं विजन आहे मराठीला घेऊन. आणि कंटिन्यू आमच्या डोक्यातच असतं काम 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 काम. आणि हे तुझ्या रॉक्सन नावाबद्दल? रॉक्सन नावात मी काहीच नाही केलं, रॉकस्टार शब्दाबद्दल फक्त मी स्टार काढला आणि ते सन लावलं, कारण सूर्य आख्या सगळीकडे तळपत असतो, राईट? आणि सूर्य गेला तर आख्या ब्रह्मांडाचे एल लागतील, बरोबर? तर म्हणून मी आता सूर्य पण हा एक तारा आहे पण त्याचं काहीतरी अस्तित्व आहे, तसं माझं पण अस्तित्व आहे माझ्या सीनमध्ये आणि म्हणून मी रॉक्सन असं नाव ठेवलं. खूप छान, मला वाटतं की रॉक्सन तू भविष्यात आणखी काही छान प्रयोग करशील, त्याच्यासाठी ह्या सिनेमासाठी तर तुला शुभेच्छा देतोच मी. आणि भविष्यातही काहीतरी असंच वेगळं आण आपल्या मराठी प्रेक्षकांना की ज्याच्यातून आपली भाषा आपलं संगीत आणखी पुढे जाईल. धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, बाय.